शेतामध्ये खर्च करूनही उत्पन्न न मिळाल्याने मोहोळ येथे मनोज गायकवाड या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे शेतामध्ये खर्च करूनही उत्पन्न अपेक्षित मिळत नसल्यानं येणाऱ्या तणावामधून मोहोळ इथल्या एका अठ्ठावीस वर्षीय शेतकऱ्यानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली एकोणतीस मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली मनोज राजाराम गायकवाड असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे शेत मोहोळ इथल्या नरखेड रस्त्यावरील गायकवाड वस्ती इथं मनोज गायकवाड त्याचे वडील राजाराम आणि आजी राहण्यास आहेत त्यांच्या पाऊन एकर शेतीमध्ये खर्च करूनही त्याला उत्पन्न मिळत नव्हतं त्यामुळे तो तणावात असायचा त्यामधूनच त्यानं दुपारी साडेतीनच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला गळ्यातील पंचाच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली शेजारी शेतात काम करणाऱ्यानं ते पाहिलं त्याचे चुलते दयाराम पांडुरंग गायकवाड यांनी पोलिसात खबर दिली त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे हेड कॉन्स्टेबल विजय माने हे अधिक तपास करतायत